नमस्कार शेतकरी मंडळी कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल मागे घेत आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं यामुळ आजपासून पिंपळगावपासून बाजार समितीमध्ये कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे तब्बल चौदा दिवसानंतर कांद्याची लिला आज सुरू मा झाली आहे पिंपगाव बसवंत तसेच मनमाड बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार पाचशे एक रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार दोनशे रुपयांनी झाली आज पिंपळगाव वसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव वसवंत बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आज लासलगाव इंचूर बाजार समितीमध्ये पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार पाचशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे रुपये मिळाला मंडळी हे होते लासलगाव बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार बाजार भाव आता पाहूयात मनमाड समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज मनमाड बाजार समितीमध्ये एक हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसवंत लासलगाव विंचूर आणि मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव